प्रत्येकाचं स्वप्न असतं स्वतःचं एक प्रशस्त घर असावं. तुमचं हेच स्वप्न पूर्ण करते समृद्धी बिल्डर्स आणि डेव्हलपर्स. समृद्धी बिल्डर आणि डेव्हलपर घेऊन येत आहे 11.99 लाखात घर. आमची वैशिष्ट्ये आहेत दर्जेदार, गुणवत्तापूर्ण आणि आधुनिक बांधकाम. बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना 80% पर्यंत लोन. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 2,67,000 सबसिडी. तर ग्रुप बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना विशेष सुविधा व सवलत. आमचा पत्ता आहे समृद्धी बिल्डर्स आणि डेव्हलपर्स, सेंट्रल स्कूल जवळ, पॉवर हाऊस रोड, विटा. नमस्कार, मी ऐश्वर्या भालेराव, वज्रधारी न्यूज मध्ये आपलं स्वागत. आरसन दप्तर घाळ प्रकरणाचा प्रशासकीय सावळा गोंधळ. दप्तर मागवणारी हेच आणि तपास करणारी हेच कसे काय? आरसन ग्रामपंचायतीच्या दप्तर घाळ प्रकरणात प्रशासकीय सावळा गोंधळ दिसून येतोय. कुणाला कुणाचा ताळमेळ असल्याचे दिसत नाही. आळसनच्या सरपंच इंदुमती जाधव यांनी केलेल्या ग्रामसेवक बनसोडेकडून दप्तर घाळ व मनमानी कारभाराच्या तक्रारीनंतर गटविकास अधिकाऱ्यांची तात्काळ चौकशी करून अहवाल देण्याचे आदेश दिले होते. सदरच्या आदेशानंतर काल विस्तार अधिकारी चव्हाण स्वतः आळसंद ग्रामपंचायतीत तपासासाठी गेले होते. आज याबाबत विस्तार अधिकारी चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता आम्ही दप्तर मागवल्याचे त्यांनी सांगितले. दप्तर घाळ वगैरे काही झाले नव्हतेच असाही खुलासा चव्हाण यांनी वज्रधारीशी बोलताना केलाय. यामुळे या प्रकरणात एकूणच प्रशासकीय सावळा गोंधळ दिसून येतोय. जर दप्तर आम्ही मागवल्याचे विस्तार अधिकारी सांगतायत तर ते काल तपास करायला का गेले होते? गटविकास अधिकाऱ्यांनी सदर प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिल्यावर विस्तार अधिकाऱ्यांनी तसे गटविकास अधिकाऱ्यांना का सांगितले नाही? मग आळसनला जाऊन दिवसभर तपास करण्याचा फार्स का करण्यात आला? नक्की आळसन ग्रामपंचायतीचे दप्तर घाळ प्रकरण काय आहे? विस्तार अधिकारी ग्रामसेवकाला पाठीशी घालतायत की काय? तपास करणार हेच आणि दप्तर मागवणार हेच कसे काय? दप्तर जर यांनीच मागवले होते तर तसा खुलासा यापूर्वीच का केला नाही? तसे गटविकास अधिकाऱ्यांना का कळवले नाही? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत. एकूणच आळसन ग्रामपंचायतीच्या दप्तर घाळ प्रकरणाने प्रशासकीय सावळा गोंधळ चव्हाट्यावर आणलाय. बघूया काय म्हणाले इंदुमती जाधव. मी आळसन गावचे सरपंच इंदुमती शहाजी जाधव बोलते. आमच्या ग्रामपंचायतीमध्ये ऑडिटर आले होते दप्तर तपासणीसाठी. त्यानंतर ते आल्यानंतर ते तर आमच्या गावचे ग्रामपंचायतीमध्ये सुधीर बनसोडे म्हणून हे ग्रामसेवक आहेत. मग ते तपास ऑडिटर आल्यानंतर ते तपासून त्यांनी त्यांना विचारले आम्ही की हे आपले दप्तर कुठं आहे, काय आहे. तपासणी झाल्यानंतर तर ते म्हणले ते दप्तर मी घरी नेले आहे आणि काही दप्तर ग्रामसेवक देसाई ग्रामसेवकांच्याकडे आहे. तर ते दप्तर म्हणले आपल्याला जमा केले पाहिजे, आपल्याला असं हे करून चालणार नाही. म्हणून मी जरा त्यांना विचारले, ते माझ्यावर मोठमोठ्याने खेकसून जोरात बोलायला लागले, आहे ना मी घरी नेले आहे, मी परत देईन असे म्हटल्यानंतर मी त्यांना एक आम्ही नोटीस दिली दोघांनाही, देसायांनाही दिली आणि त्यांना 2 दिवस वाट बघून. मग त्यांनी विचारताना ते तसे बोलले, म्हणताना मग त्यांना आम्ही 2 दिवसांनी हे ग्रामपंचायतीला 30 तारखेला बंद के टाळी घातली. टाळी घातल्यानंतर विटा विटा पंचायतीला आम्ही आलो. आल्यानंतर BDO साहेबांना ते तक्रार आम्ही दिली. त्यांना तक्रार दिल्यानंतर त्यांनी टीपू साहेबांना बोलवून घेतले आणि त्यांना सांगितलं ह्यांची तक्रार नोंदवून घ्या, 24 तासाच्या आत त्यांची त्याच्यावरती कारवाई करा. त्याच्यानंतर ते 3 तारखेला ते तपासणीला आले. आल्यानंतर ते म्हणले आम्ही काही हे केलं, आत मी तिथं थांबले होतेच पंचायतीमध्ये. टीपू आल्यानंतर कुलूप काढले आणि दप्तर त्यांना मी म्हटलं आतमध्ये दप्तर घ्यायचं नाही, बाहेरच्या बाहेर दप्तर राहिलं पाहिजे का, तर त्यांनी नेल्याला बाहेरचा दप्तर बाहेरच पाहिजे. नंतर त्या दप्तराच्या आत टेबलवर घेऊन चौकशी केली त्यांनी घरी नेलेल्याची आणि काही विचारताना मध्ये त्यांच्या दप्तरात चौकशी केली, काही विचारताना
मोठमोठ्या आणखीसून बोलायला लागले. आमचे काही मोठमोठी कामं झालेली, त्यांची कोर्टाची कागदपत्र होते, त्या कागदपत्राचा सर्वांना भिंडा दाखवा हे कोर्टे, पण मी ती कामच मोठी केली होती, त्यामुळे त्याचा भिंडा पण मोठा झाला आहे. असं मी ते देसाई अण्णासाहेबांनी पण लिहिलेली, त्यांची पण कागदपत्रं आली, ते पण वेगळी चौकशी केली, आणि जे कपाटात होते त्याची पण देखभाल करून वेगवेगळी ठेवली. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. आता IIT JEE नीट साठी लातूर, हैदराबाद आणि कोटा इथं जाण्याची गरज नाही. वेलकम टू शिवप्रताप अकॅडमी. विटा इथल्या शिवप्रताप मेडिकल अँड IIT अकॅडमी मध्ये कोटा व हैदराबाद इथला उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर. I am the student of शिवप्रताप अकॅडमी विटा. Decision determine our destiny. I always want academy that would prepare me for life itself. Choosing शिवप्रताप अकॅडमी was the best decision. शिवप्रताप अकॅडमी मध्ये मी यशस्वी झालो, तुम्ही सुद्धा यशस्वी व्हा.